नमस्कार मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन आलोय तुमच्यासाठी. बघा, भारतामध्ये एक महत्त्वाचं कायदेमंडळ आहे आणि त्या कायदेमंडळाला आपण संसद म्हणतो. आणि संसदेमध्ये ज्या जागा आहेत, एकूण जागा राज्यांना कशा पद्धतीने वाटल्या जातात आणि राज्यांमध्ये त्या कशा विभाजित केल्या जातात लोकसंख्येनुसार. बरं, ह्या जागा वाटल्या जातात याचा बेस काय आहे, याच बद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. ही मतदारसंघ पुनर्रचना या मुद्द्यातला महत्वाचा भाग, पुनर्रचना आयोग म्हणजे काय, म्हणजे पुनर्रचना आयोग नेमके कशासाठी असतात आणि कधी नेमले गेले, याच्याबद्दलच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी असणार आहे. शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, बघा समोर जर बघितलं तर तुम्हाला 81 कलम दिसते. कलम 81 मध्ये आपल्याला पुनर्रचनेबाबत तरतूद आहे. बघा, आपल्या महत्वाच्या गोष्टीबद्दल आपण या ए आणि बी बद्दल विचार करायचा आहे. दोन महत्वाचे भाग, ए आणि बी. ए समजून घ्यायचा, बी समजून घ्यायचा, मग तुम्हाला पुढच्या गोष्टी समजणार आहेत. बघा, ए म्हणजे काय आहे, तर पूर्ण भारतातल्या जेवढ्या जागा आहेत त्या राज्यांमध्ये प्रतिनिधित्वाची समृद्धता साधणं. म्हणजे याचा अर्थ ए म्हणजे काय, तर पूर्ण आमच्या भारतामध्ये 543 जागा आहेत मित्रांनो, आणि 543 जागा या लोकसंख्येप्रमाणे प्रत्येक राज्याला काही ना काहीतरी वाटायच्या. म्हणजे ज्याची लोकसंख्या जास्त असेल त्याला जास्त जागा, कमी लोकसंख्या असलेल्या राज्याला कमी जागा, अशा पद्धतीनंच वाटप किंवा अशा पद्धतीचं वितरण हे ए मध्ये आहे. बी मध्ये काय, तर एखाद्या राज्याला, उदाहरणार्थ महाराष्ट्र आहे, समजा महाराष्ट्राला 48 जागा मिळाल्या, 48 जागा या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं त्याची मतदारसंघाची समृप्ता साधायची किंवा लोकसंख्येनुसार कसं गुणोत्तर सेम ठेवायचं प्रत्येक मतदारसंघाचं, हे राज्यामधील मॅनेजमेंट हे बी मध्ये आहे. येते का लक्षात, ए आणि बी मध्ये फरक लक्षात आला पाहिजे. हा एक महत्वाचा नकाशा आहे तुमच्यासाठी. बघा, प्रत्येक राज्याला वेगवेगळ्या लोकसंख्येनुसार वेगवेगळ्या जागा आहेत. लोकसभेच्या वेगळ्या आहेत, राज्यसभेच्या वेगळ्या आहेत. लोकसभेबद्दल आपण ही पुनर्रचना बघतोय. बघा, महाराष्ट्राला मिळालेल्या 48 जागा इथं असणार आहेत. त्याच्यानंतर 543 जागा प्रत्येक राज्याला वाटायच्या आहेत, म्हणजे महाराष्ट्राला 48 मिळालेत. महाराष्ट्रामध्ये ह्या मतदारसंघामध्ये कशा विभाजित करायच्या, हा बी मुद्दा आहे. म्हणजे ए आणि बी तुम्हाला समजलं. त्याच्यानंतर बघा, महत्वाचा मुद्दा आहे कलम 82. बघा, कलम 82 आमच्या घटनेमधलं काय सांगतं, तर कलम 82 हे सांगतं की आपली जी ही काही मतदारसंघ पुनर्रचना आहे याच्याबद्दल सर्वाधिकार संसदेला दिलेला आहे. म्हणजे संसद याच्यासाठी काय करते, कायदा करते. म्हणजे लक्षात घ्या, प्रत्येक जनगणनेनंतर, प्रत्येक जनगणनेचे आकडे झाल्यानंतर पुनर्रचना करण्याचा अधिकार हा संसदेला मिळालाय. मग संसद त्याच्यासाठी कायदा करून काय करते, तरतूद करते. संसदेने केलेले कायदे आणि आयोग कोणते आहेत, मग तर विचार केला तर आपल्याला पहिल्यांदा आयोग, डिलिमिटेशन आयोग पहिला कधी नेमला, तर या कायद्यानं नेमला. 1952 कायदा झाला, आयोग झाला 1952. दुसरा 1962 कायदा झाला, त्याच्यानंतर आयोग 1963 झालेला आहे. त्याच्यानंतर 1972 कायदा झाला, 1973 आयोग नेमला, आणि अलीकडच्या काळात 2002 कायदा झाला आणि आयोग नेमला. आणि हा ह्या आयोगाचे अध्यक्ष कुलदीप सिंह असे होते. बघा, त्याच्यानंतर आपण जर बघितलं 1972 नंतरची पुनर्रचना काय, याच्याबद्दल आपल्याला नेहमी क्वेश्चन येतात. बघा, लक्षात घ्या मित्रांनो, महत्वाच्या 3 घटना दुरुस्त्या याच्या संबंधित रिलेटेड आहेत किंवा संबंधित आहेत, ज्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. 42 घटना दुरुस्ती पहिल्यांदा बघायची आहे. बघा, 1976 42 घटना दुरुस्ती झाली, त्यामध्ये आपण मगाशी जे ए आणि बी बघितलं, ए म्हणजे पूर्ण भारतातील राज्यांना वाटायच्या जागा, आणि राज्यांना एकदा आले की मतदारसंघामध्ये ते विभाजित करणं हे बी आहे. बघा, ए आणि बी मध्ये 2000 बदल करायचा नाहीये, हे आम्हाला 42 घटना दुरुस्तीमध्ये आम्ही ठरवलं. त्याच्यानंतर 84 घटना दुरुस्ती 2001 झाली, त्यानुसार ठरवलं की ए मध्ये बदल 2026 करायचा नाही, परंतु बी मध्ये बदल मात्र मागच्या, म्हणजे ह्याच्या अगोदर 1991 जनगणना झाली होती त्यानुसार करायचं असं ठरलं. परंतु काय झालं, त्याच वेळी जनगणना चालू होती 2001 आणि ही कम्प्लीट झाल्यामुळं यात थोडासा बदल केला आणि 87 घटना दुरुस्ती 2003 नुसार बी मध्ये बदल, म्हणजे राज्यामध्ये समजा महाराष्ट्राला 48 जागा मिळाल्यात, त्या 48 जागा कशा लोकसंख्येप्रमाणे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये विभाजित करायच्या, ज्याचं गुणोत्तर सगळीकडे सेम असेल, तर अशा विभाजन किंवा अशा बदल झालेल्या जे काही गोष्टी आहेत त्या कुणानुसार करायच्या, 2001 नुकत्याच झालेल्या जनगणनेनुसार करायच्या असं ठरलं. म्हणजे हे जे सगळं आहे याच्यावरच आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. मित्रांनो, हे जे काही झालं, 2002 आयोग झाला, कुलदीप सिंह अध्यक्ष होते, आणि त्यानुसार जे काही मतदारसंघांमध्ये बदल झालाय, बी मध्ये बदल झालाय, म्हणजे बी मध्ये आपल्याला बदल करायचा होता आणि 2026 ए मध्ये बदल करायचा नाही, म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्राला मिळालेल्या 48 जागा या 2026 बदलणार नाहीयेत,
543 जे काही विभाजन आहे प्रत्येक राज्याचं हे बदलणार नाही, पण महाराष्ट्राला मिळालेल्या 48 जागा या राज्यामध्ये मतदारसंघ कसे कसे वाटायचे किंवा त्याचं वितरण कसं असेल यामध्ये मात्र बदल झाला. 2002 जो काय आयोग नेमला कुलदीप सिंह यांनी तो बदल केलेला आहे. यांच्या रिकमेंडेशन 2008 आल्या, त्या स्वीकारल्या शासनानं आणि याचं इम्प्लिमेंटेशन पण झालं भारतामध्ये पूर्ण. आणि भारतामध्ये पहिलं कर्नाटक विधानसभेच्या त्याच्यानुसार निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर महाराष्ट्रात पण झाल्या. सार्वत्रिक 5 वर्षाची निवडणूक सुद्धा 2009 झाली लोकसभेची. तर अशा पद्धतीने याच्यावर क्वेश्चन येतात नेहमी. अशाच महत्वाच्या मुद्द्यांसाठी लक्षात घ्या, आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.